एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतून दोन परदेशी बनावटीचे पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे विकण्यास आलेल्या इस्माला जेरबंद करून त्याच्याकडून 2,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं सुनील नगर पाण्याच्या टाकळीजवळ सापळा लावून हातात पिशवी घेऊन चालत येत असलेल्या एका इस्माला थांबण्यास सांगितलं असता तो संशयित इसम पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा डीबी पथकातील इतर अंमलदारांनी त्याला झडप घालून जागीच पकडलं. त्याच्या कमरेला लावलेलं आणि कापडी पिशवीतील असे दोन परदेशी बनावटीचे पिस्तूल तसंच पाच जिवंत काडतुसं असा 2,10,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपी सुनील लक्ष्मीकांत अकोले 35 राहणार न्यू सुनील नगर एमआयडीसी सोलापूर याला अटक केली. सुनील अकोले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर एमआयडीसी जेल रोड जोडबाईपेठ पोलीस ठाण्यात जबरी चोरी करत असताना दुखापत करणं घरफोडी असे विविध गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ राजेंद्र माने पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने पोलीस निरीक्षक शिवशंकर बोंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम राजपूत पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील नाना उबाळे दीपक डोके सचिन भांगे पोलीस नाईक मंगेश गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल सुहास अर्जुन शंकर याळगी काशीनाथ वागे दीपक नारायणकर शैलेश स्वामी अमोल यादव अमर शिवसिंगवाले आमसिद्ध निंबाळ देवीदास कदम भारत सिंग तुक्कूवाले यांनी पार पाडली. आवेशास्त्र अवैध अग्निशास्त्र जे विक्रीसाठी येणार अशी गोपनीय माहिती त्यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी सुनील नगर येथील पाण्याच्या टाकीजवळ ट्रॅप लावला होता त्या अनुषंगानं तिथे सापळा रचून त्यांनी सुनील अकोले या आरोपीस त्याच्या कमरेला परदेशी बनावटीचे दोन पिस्टल साधारण 2,10,000 हा मुद्देमाल होता व चार जिवंत काडतुसे असं त्यास ट्रॅप करून पकडण्यात आलेलं आहे. सध्या आरोपी एक आहे परंतु आपल्याला ह्याचा खरा सोर्स हा इंदापूर आहे. इंदापूरमधील एका आरोपीकडून ते निष्पन्न केलेले आहे तर तिथपर्यंत आपले धागेदोरे गेलेले आहेत त्यापुढे बघूयात अजून किती अग्निशास्त्र निघते.